फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बांधू दे. हाँ आला आला आला. थांब शंकर. काय झालं शंकर? कपाळावर चंदनाचा टिळा आणि गळ्यामध्ये जानव. वा, अरे तुला ठाऊक आहे? अरे यावर फक्त ब्राह्मणांचा हक्क असतो, लक्षात ठेव. ब्राह्मणाचा हक्क आहे? तर ब्राह्मण विचारेल, आपण कोण होता विचारणारे? आता तुम्ही मला शिकवणार? अरे महाराज, जोहार करायचा विसरलास आणि आम्हाला शिकवतोस तू? सर्व त्या हरदासाची शिकवण आहे, नाहीतर याची एवढी हिंमत? हरामखोरा, अरे आम्हाला प्रश्न विचारतोस? चला जाऊ द्या. हे ब्राह्मण आमचे देव आहेत, देव. आणि तू? अरे तू महार जातीचा नीच माणूस आहेस, समजलास? मारा रे याला. चला बाजूला वा, चला मागे वा. जाणव घालतोय. ब्रिटिश सरकार, ब्रिटिश सरकार, ब्रिटिश सरकार, शंकर बेले के अपराधियों को अंदर करो, अंदर करो, शंकर बेले के अपराधियों को अंदर करो, अंदर करो, शंकर बेले के अपराधियों को अंदर करो, अंदर करो. दलितों पे अन्याय नहीं चलेगा, नहीं चलेगा. दलितों पे अन्याय नहीं चलेगा, नहीं चलेगा. ब्रिटिश सरकार, ब्रिटिश सरकार, ब्रिटिश सरकार. इथे कायदा चालतो की अधर्म? बाबू, शंकरचा पण तेवढाच गुन्हा आहे. त्याने कपाळावर चंदन लावायला नको होते. ठाणेदार साहेब, अगोदर चंदनाचं झाड उगवणाऱ्या त्या देवावर गुन्हा नव्हता, त्याने आमच्या घरी ते झाड उगवलं. हे करता येणार नाही. नाही ना, मग त्याने भेदभाव केला नाही, मग तुम्ही करणारे कोण ते तरी सांगा. बाबू हरदास, तुम्ही शिक्षित आहात. अरे आम्ही पकडू त्यांना, ते पळालेले आहेत. पळाले का? अरे त्यांनी तर आपला पक्ष ठणकावून सगळ्यांच्या समोर मांडायला पाहिजे. आमचा कायद्यावर विश्वास आहे म्हणून दरवेळेस आम्ही गप्प राहायचं. त्यांना नक्की शिक्षा होणार. शिक्षा? ठाणेदार साहेब, ब्रिटिश कायदा मनूच्या अधर्मासमोर पांगळा झाला असेल ना, तर तसं सांगा, म्हणजे आम्हाला आमचा कायदा बनवता येईल. हे कसं बोलताय बाबू तुम्ही? आमच्यावर विश्वास ठेवा. आमचा कायद्यावर विश्वास आहे, तुम्ही त्याचं पालन करा. कायदा आमच्या हातात देऊ नका. जय रमापती. मित्रांनो. हा बाबू. तुम्हा सर्वांच्या आग्रहाने हा फॉर्म भरतोय. बाबू, जिल्हा काउन्सिलचे काम तुझ्यापेक्षा चांगले कोण करणार? हे घ्या साहेब, माझा फॉर्म. साहेब, हा माझा फॉर्म. साहेब, माझा फॉर्म परत करा. का परत पाहिजे? आमच्यापैकी कोणामध्ये तरी काम करण्याचा आत्मविश्वास आहे. साखरेजी, तुम्हाला अग्रिम शुभेच्छा. तुम्ही बिनविरोध निवडून याल. चला. हो चला.
बाबू 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 मला माफ कर, मी लोकांच्या बोलण्यात आलो होतो। मला माहिती आहे तुम्ही जिंकणार। साखरेजी, एकमेकांचे पाय ओढून समाजाला काहीच भेटणार नाही। तुम्ही निवडून या, आपण मिळून काम करू, त्यात काहीच पावगं नाही। काय ग अजून जागती आहे? मी अर्ध्या रात्री घरा बाहेर, मला झोप लागल। सखू, आता तरी माझी वाट पाहणं सोड। आता तू एकटी नाहीये, तुझ्यासोबत अजून कोणीतरी उपाशी राहत आहे। आता अगोदर तू जेवण कर, नंतर मी करते ना। कामाचा व्याप खूप वाढला। बाबासाहेब कोलमेस परिषदेला जाण्यापूर्वी देशातील सर्व दलित बांधवांचं संमेलन नागपूरमध्ये घेणार, त्यामुळे मला यायला रोज हाच वेळ होईल। बाबासाहेब खरंच येणार आहेत?